काकांचा पक्ष आपल्या नावे केल्यानंतर आता अजितदादा पवार लोकसभेच्या तयारीला लागले आहेत. बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये सुनेत्रा पवार मैदानात असतील अशी जोरदार चर्चा आहे. अजित पवार गटाचे संभाव्य उमेदवार कोणते आहेत लोकसभेच्या 2024 निवडणुकीसाठी बघूयात. बारामतीमधून सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा आहे. सातारा या लोकसभा मतदारसंघातून रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, तर रायगडमधून सुनील तटकरे यांचं नाव फायनल मानलं जात आहे. शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील हे शिंदे गटाकडून राहतील अशी शक्यता आहे. की अजित पवार गट तिथं आपला एखादा दुसरा उमेदवार देतो हे देखील बघण्यासारखं असणार आहे. अजित पवार गटाकडूनच दक्षिण मुंबईमधून काँग्रेसमधील बडा चेहरा असण्याची शक्यता आहे. नाव अद्याप समोर आलेलं नाही आहे. तर परभणीमधून राजेश विटेकर यांच्या नावाची चर्चा आहे. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून प्रफुल्ल पटेल हे अजित पवार गटाचे उमेदवार असणार आहेत, तर धाराशिवमधून राणा जगजित सिंह आणि छत्रपती संभाजीनगरमधून सतीश चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादीकडे सध्या 4 लोकसभेच्या जागा आहेत, मात्र आणखी 5 जागांसाठी अजित पवार जे आहेत ते आग्रही असणार आहेत. रायगडचा पुढचा खासदार भाजपचाच असेल असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलंय. महायुतीला बाजूला ठेवून रायगडमधून धैर्यशील पाटील लोकसभा निवडणूक लढवण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी संकेत दिलेत. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडील 4 जागांव्यतिरिक्त आणखी 5 जागांसाठी अजित पवार गट आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यांची संभाव्य यादी आपण नुकतीच बघितली, या व्यतिरिक्त देखील अजित पवार कोणत्या लोकसभांच्या जागेवर आपला उमेदवार मैदानामध्ये उतरेल असं तुम्हाला वाटतंय, तुमच्या मतदारसंघात नेमकी काय हालचाल आहे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.